आज आपण तांदूळ आणि पनीरपासून मस्त अशी एक रेसिपी पाहणार आहे तर कधी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ही रेसिपी तुम्ही करू शकता करायलाही सोपी आहे आणि खायला अतिशय मस्त लागते तर चला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये आपल्याला दोन वाट्या बासमती तांदूळ घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी घालून तांदूळ आपण स्वच्छ असा धुवून घेऊयात छान चोळून असा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता हे पाणी काढून घेऊयात आणि यामध्ये भिजण्यासाठी आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आणि एक अर्धा तास तांदूळ आपण भिजवून घेणार आहे तर आता ते बाजूला ठेवूयात इथे एक कढई घेतली आहे यामध्ये दोन चमचे मी तेल घेतलं आहे तर पनीर घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम चिरून घेतलं आहे यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे थोडीशी हळद गरम मसाला घातला आहे थोडासा आणि थोडंसं मीठ आता गॅस मिडियम टू हाय करून पनीर आपण तळून घेऊयात शाल फ्राय करून घ्यायचे आहे इथे पनीर तळून झाले आता काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे आणि एक चार पाच चमचे तूप घालायचं आपल्याला तूप घातलं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे फुलले पाहिजेत त्यानंतर काही खडे मसाले घेतलेत तर तीन चार लवंग आहेत दोन वेलची एक मोठी वेलची तीन चार मिरे एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रफूल आता हे मसाले पण तुपावरती आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचेत दोन तमालपत्र घातलेत खडे मसाले छान असे फ्राय झाले की एक कांदा मी लांबडासा चिरून घेतलेला तो घालून घेतला आता कांदा पण आपण पन थोडासा लालसर असा होईपर्यंत परतून घेऊयात कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर एक मोठा असा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत की हा जो टोमॅटो आहे तो थोडासा मौसर असं होत नाही इथे सगळं व्यवस्थित असं परतून झालं आता मसाले घालायचेत तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद घातली आहे त्यानंतर धणे पावडर घालायची अर्धा चमचा आणि हे सगळे मसाले पण परतून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर यामध्ये जो धुतलेला तांदूळ होता त्यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलं आहे यामध्ये घालून घेऊयात पूर्ण अर्धा तास झालेला भिजत असा आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती एकसारखं आपल्याला तांदूळ परतून घ्यायचा आहे जो थोडा पण ओला तांदूळ आहे तो राहिला नाही पाहिजे एकदम कोरडा असा झाला पाहिजे तर एक तीन चार मिनटं मी तांदूळ परतून घेतला आहे हलक्या हाताने परतायचं आहे एकदम कोरडासा झालेला आहे यामध्ये आता चार वाटी मी गरम पाणी घालून घेतलंय म्हणजे दुप्पट पाणी आहे दोन वाटीसाठी चार वाटी आणि गरमच पाण्याचा वापर करायचा आपल्याला आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात एकदा हलवून घ्यायचं आहे आता कढईवरती झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरती भात शिजवून घेणार आहेत तर एक नव्वद टक्के शिजल्यावरती यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर नव्वद टक्के शिजल्यावरती मी आत्ता पनीर घातलं आहे तो व्हिडिओ स्किप झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता एकदम थोडीशी कसर बाकी आहे भातामध्ये तर झाकण ठेवत परत एकदा आणि एक दोन तीन मिनटं आपण हे वाफवून घेणार आहे एकदम लो फ्लेम करायची आहे गॅसची तर इथे एक दोन तीन मिनटं झाली आहेत पनीर आणि जो भात आहे तो पण छान मिक्स असा झाला आहे आणि भात पूर्णपणे शिजलेला आहे तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा हलक्या हाताने हे हलवून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता तुम्ही एकदम मोकळा सळसळीत असा आपला भात तयार झाला आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसतो आहे तर हा आपला झटपट तयार होणारा पनीर पुलाव तयार झाला आहे अतिशय मस्त लागतो तुम्ही कोणत्याही रायत्याबरोबर खाऊ शकता किंवा नुसता असाच जरी खाल्ला तरी देखील छान लागेल आणि हा जो पुलाव आहे तो गरमागरमच नाही तर जसा थंड होईल तसा अतिशय मस्त लागतो खायला तर एकदा तरी नक्की करून पहा परत भेटूया अशा छान छान आणि मस्त रेसिपीसोबत थँक्यू